अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नामांकित बोरा सेंट्रल स्कूलच्या विद्यमाने नेहमी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात। आज सुद्धा बोरा सेंट्रल स्कूल आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहनलालजी प्रेमराजजी बोरा यांच्या स्मरणार्थ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आज जामनेर तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तृतीय सॉरी वापस देतील विद्यार्थ्याने। जवळ आहे जोरदार टाळ्या आल्या पाहिजे विद्यार्थ्यांसाठी। 2 किलोमीटर गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे पुष्कर अजय मावरे। 2 किलोमीटर गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे। तृतीय क्रमांक पटकावला आहे शिवानी माळी बोरा सेंट्रल स्कूल येथील विद्यार्थ्यांनी। दोघांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला आहे दीक्षा निळे आणि शिवानी माळी। आणा आला पाहिजे जोरदार येतुळे। आपण सर्वांची उपस्थिती लाभली व सर्व गुणी विद्यार्थ्यांचे देखील हार्दिक अभिनंदन। तसेच मी तहसीलदार साहेबांना विनंती करेल की त्यांनी कार्यक्रमाबद्दल 2 शब्द त्यांच्या वतीने आज या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या स्पर्धेसाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर या विद्यालयाचे त्याचप्रमाणे इतर विद्यालयाचे उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी खरं तर आता ज्या ठिकाणी जे काही परिवार आहेत त्याच्याकडे कोणाचंच लक्ष असणार नाही। फक्त एकच सांगतो की स्पर्धेमध्ये खेळामध्ये शालेय जीवनामध्ये भाग घेणं गरजेचं आहे, भाग घेतला पाहिजे। शालेय वातावरणामध्ये आपण जसं आपल्या याच्यामध्ये आपण नैपुण्य मिळू अकॅडमिक करिअरमध्ये तसंच नैपुण्य हे आपल्या स्पोर्ट्समध्ये असतील इतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील याच्यामध्ये देखील पार्टिसिपेट केलं पाहिजे, भाग घेतला पाहिजे आणि त्यामध्ये देखील नैपुण्य मिळवलं पाहिजे। आपल्या जे काही एकूण भविष्यामध्ये आपली जी काही डेव्हलपमेंट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये अभ्यासाबरोबरच खेळ आणि इतर कला क्रीडा जे काही आहेत त्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे। तर त्याच्यामध्ये देखील आपण भाग घेणं गरजेचं आहे आणि याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी देखील सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धांचं नियोजन झालं। त्याच्यामध्ये
आपण पाहत होतो की जे काही नंबर आलेले आहेत पहिले तर फार म्हणजे मुलींच्या रिलेटेड पाहिलं तर जे काही वरिष्ठ गटामध्ये जे काही पहिली मुलगी आली तर ती तिचा जे गाणी सेकंड नंबर जे आहे त्याच्यामध्ये फार मोठं अंतर होतं. चांगले खेळाडू खरोखर अशा स्पर्धांच्या माध्यमातून घडू शकतात हे या स्पर्धेने दाखवून दिलेलं आहे. अशा स्पर्धा भविष्यामध्ये देखील आयोजित केल्या जाव्यात त्याला प्रोत्साहन प्रशासनाकडून असेल इतर समाजाकडून असेल ते निश्चितच मिळेल आणि याच माध्यमातून हे चांगले खेळाडू आपल्या तालुक्यातून नवरपण येतील. आपण पाहिलं असेल की मागच्याच काही दिवसामध्ये चला खेळूया या उपक्रमांतर्गत नाशिक विभागामध्ये तालुका स्तरावरती या ठिकाणी काही क्रीडा स्पर्धा पार पडल्या, जिल्हा स्तरावरती देखील क्रीडा स्पर्धा पार पडल्या आणि विभागीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या येत्या काही दिवसामध्ये पार पडतील. त्यामध्ये देखील आपल्या नांदेड तालुक्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगलं प्राविण्य मिळवलेलं आहे आणि विभागीय स्तरावरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांमध्ये निवड झालेली आहे. त्या खेळाडूंचं देखील अभिनंदन, या ठिकाणी जे काही विजेते झालेले आहेत त्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन, ज्यांनी भाग घेतला त्यांचं देखील अभिनंदन. येथून पुढे ज्या काही स्पर्धा होतील त्या सर्व स्पर्धांसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. मला या ठिकाणी बोलवलं आणि 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तहसीलदार साहेब, आजच्या या कार्यक्रमाला जे स्पॉन्सरशिप दिली स्वर्गीय मोहनलालजी प्रेमव्याजी बोहरा स्मरणार्थ श्री विमल कुमार मोहनलालजी बोहरा व ज्यांनी ज्यांनी आपल्याला या स्पॉन्सर केली या सर्वांचं मी धन्यवाद देतो. आजच्या स्वरूप प्रमुख पाहुण्यांचाही धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाला सगळ्यात महत्वाची भूमिका ज्यांनी ज्यांनी निभावली जसं ॲम्ब्युलन्स जामनेरचे PSI साहेब PI साहेब तसेच बाहेरगावहून व जामनेरहून संपूर्ण शाळेतून आलेले शिक्षक वर्ग तसेच आपल्या बोरा सेंट्रल स्कूलमधील सर्व कर्मचारी शिक्षक वृद्ध प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल या सर्वांचा मी धन्यवाद देतो की आजच्या या मॅरेथॉन स्पर्धामध्ये त्यांनी सर्वांनी जी मेहनत घेतली खरोखर काबिले तारीफ आहे. आजची स्पर्धा ही ओपन स्पर्धा जामनेरमधून होती. सुमारे 700 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले पदक मिळाले व ज्यांना नाही मिळाले त्यांनी कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही. स्पर्धामध्ये मागे पुढे होत असतं, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर होत असतं, यासाठी कोणीही निराश व्हायचं नाहीये. सर्वांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना मी पूर्णच धन्यवाद देतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कलाकृती दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्यांना पूर्णच धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मी पूर्णच धन्यवाद देतो आणि यापुढेही होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावे हीच मी सर्वांना विनंती करतो व पुढच्या सर्वांना शेवटचा एकच विषय सांगू इच्छितो की कार्यक्रमाला भाग घेताना कोणी मागे राहिलं किंवा कोणी पुढे आलं, कोणाला नंबर मिळाला कोणाला नाही मिळाला हे कधी वाटून घ्यायचं नाही. समोर पाहिजे सर्वांनी 1 मिनिट. हे यार सेंट्रल स्कूल या ठिकाणी आलेलो आहोत. आज स्वर्गवासी मोहनलाल प्रेमराजजी बोहरा यांच्या स्मरणार्थ माननीय गटशिक्षण अधिकारी तसेच बोहरा सेंट्रल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या स्पर्धेविषयी आपल्याला या ठिकाणी बोहरा सेंट्रल स्कूलचे चेअरमन मिस्टर अनिल कुमारजी बोहरा यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आज जामनेर येथे बोहरा सेंट्रल स्कूल जामनेर येथे तालुका स्तरीय ओपन मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली होती.
आज यामध्ये सुमारे 700 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. पूर्ण ग्रामीण भाग व जामनेर शहर इथून संपूर्ण हे 700 विद्यार्थी आलेले होते. यामध्ये मुलं आणि मुली, मुलांमध्ये 1, 2, 3 नंबर व मुलींमध्ये 1, 2, 3 यांच्यामध्ये वयोगटामध्ये सुद्धा 11 वर्षाच्या आतील व 15, 14 वर्षाच्या आतील असे 2 गट ठेवण्यात आले होते. खरोखर जामनेरमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा जी 2 किलोमीटर आणि 4 किलोमीटर अशी ठेवण्यात आली, यामध्ये सर्व ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो. बोहरा सेंट्रल स्कूलच्या वतीने प्रमुख पाहुणे श्री तहसीलदार साहेब, तसेच जे जे सर्व शाळेतील शिक्षक वर्ग, तसेच या कार्यक्रमाला जे स्पॉन्सरशिप दिली यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये आपलं अमूल्य वेळ देऊन इथे कार्यक्रमाला हजर राहिले त्यांना मी धन्यवाद देतो. ओम शांती, ओम शांती. बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये आज या ठिकाणी शालेय वयोगटातील मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. अशा स्पर्धांचं आयोजन खरं तर ग्रामीण भागामध्ये शालेय पातळीवरती होणं आवश्यक आहे. पण आपण आता पाहतो आहे की ज्या विविध ऑलिम्पिक स्पर्धा असतील किंवा जागतिक पातळीवरती ज्या क्रीडास्पर्धा होतात त्याच्यामध्ये ठराविक गेम जर सोडले तर बाकीचे जे काही इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये भारताचं नाव बऱ्यापैकी नसते. आणि मग अशा स्पर्धांचं जर आयोजन झालं तर ग्रामीण भागामधील मुलांना देखील एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धांच्या निमित्ताने उपलब्ध होईल आणि त्याच्यामधून एक चांगले खेळाडू खरं तर पुढे येतील आणि भविष्यामध्ये जागतिक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती आपल्या तालुक्याचं असेल किंवा आपल्या जिल्ह्याचं जे काही नाव आहे ते निश्चितच त्या ठिकाणी पुढे जाईल असा विश्वास या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच वाटतो. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजेते झालेल्या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो. आपल्यासोबत या ठिकाणी जे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत ते देखील उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया. मी राणेदा जैनमधून शाळेतून आलेलो आहे, वाकूतून जामनेर इस्ट चला ही स्पर्धा मॅरेथॉन ही स्पर्धामध्ये मला चांगलं वाटलेलं आहे, पण फर्स्ट नंबर मारलेला आहे, पण मला अभिनंदन आहे, थँक्यू. बोहरा सेंट्रल स्कूल या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली, त्यामध्ये 2 किलोमीटर स्पर्धेमध्ये 7 ते 11 वयोगट होता. मुलं मुली दोघांना या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले. 4 किलोमीटर धावण्यामध्ये 12 ते 16 वयोगट होता. त्या गटामध्ये जे विद्यार्थी होते त्यांचंसुद्धा मुलं आणि मुली दोघं गटाचे विभाजन केले होतं. तर या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आला, प्रथम क्रमांकाला 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं, द्वितीय क्रमांकाला त्या ठिकाणी 250 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं, तृतीय क्रमांक या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. खरोखर अतिशय निकोप अशा पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा पार पडली. पार पडून एक खेळाडूमध्ये चांगला एक उत्साह निर्माण झाला आणि एक खेळाचं स्पर्धेमध्ये खेळाडूचा सहभाग चांगला होता आणि एक संघभावना, एक नियमितपणा आणि एक एकमेकाबद्दल आदर आणि शहरातील ग्रामीण भागातील शहराचं आकर्षण यामुळे एक चांगलं निसर्गरम्य वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडून एक अतिशय मुलांनी मनमुराद आनंद घेतला. आज बोहरा सेंट्रल स्कूलने इतका छान असा हा ही मॅरेथॉन आयोजित केली होती, त्यामुळे मला खूपच चांगलं वाटलं आणि मी खूप प्रयत्न केले आणि मी तिसरी आलेली आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे यांनी बक्षीसही दिलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे शाळेंना की तुम्ही असेच मॅरेथॉन किंवा असे स्पोर्ट आयोजित करत राहा आणि आमचा आत्मविश्वास वाढवत राहा, थँक्यू. तर आपण पाहिलं बोहरा सेंट्रल स्कूल या ठिकाणी आज तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा ही पार पडली आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास तालुक्यातील सर्व शाळांमधील जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता आणि बहुतांशी विद्यार्थी या ठिकाणी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावून उत्तीर्णही झालेले आहेत. या स्पर्धकांचे या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन देखील केलेले आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.